माझी चूक झाली पुन्हा नाही होणार उल्हासनगरच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी शेवटी ती गोष्ट सांगितलीच कल्याण कोणाच्या बापाचं नाही त्यामुळे कल्याणमध्ये नुसतं गडायचं नाही पाताळाच गडायचं गद्दारांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे पुन्हा शिवरायांच्या जन्मभूमीत असे गद्दार जन्माला आले नाही पाहिजे यापुढे निष्ठावंतांनाच तिकीट दिली जातील याआधी माझी चूक झाली आता अशी चूक कधीच होणार नसल्याचं मनात उल्हासनगर येथील सभेत शिंदे गाटाचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला माझी किती लकलकती लग आहे त्यापुढे गद्दारांचे बोरुस टिकणार नाहीत गद्दार आता दिल्लीत लादी पुसतात भांडीगुंडी साफ करतात काल मोदींनी साफसफाई केली ही चांगली गोष्ट आहे आम्ही जाहीर केल्यानंतर मोदी काळाराम मंदिरात गेले तसंच आता मी जाहीर करत आहे की मी शिवनेरीला जाणार आहे आता मोदींना माझ्या आधी तिथे पोहोचून थोडी साफसफाई करावी असा टोला त्यांनी काळाराम मंदिरात मोदी यांनी केलेल्या साफसफाईनंतर लगावला आहे हा सगळा कोकणी पट्टा असून शिवसैनिक सिंधुदुर्गपर्यंत एकवटले आहेत या शाखेचे उद्घाटन बाळासाहेबांनी केले यामुळे हा शिवसैनिक निष्ठावंत आहे इथे खोके चालणार नाहीत एकनाथ शिंदेंच्या घराणीशाहीला गाडण्याची सुरुवात इथूनच होणार आहेत शिवसेनेचा हा भगवा गबदारांच्या हातात सोपवला जाणार नाही असा पण खासदार संजय राऊत यांनी केला